आचरा ग्रामपंचायत निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आचरा ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रणया मंगेश टिमकर यांनी झंझावती प्रचार सुरू केलाय. प्रत्येक वाडीवाडीत जाताना घरोघर प्रचारावर भर दिला असून त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायत निवडणूक 27 फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीमुळे आचऱ्यातील राजकारण तापू लागले. ग्रामपंचायतच्या 13 सदस्य आणि एक थेट जनतेतून सरपंच अशी 14 जागांसाठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आचरा ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. आचरा ग्रामविकास आघाडीच्या प्रणया मंगेश टिमकर या सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते आचरा ग्रामविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रणया टिमकर यांनी आपल्या झंझावती प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्येक वाडीवाडीत प्रचार फेरी काढून घरोघर प्रचारावर भर दिलाय. प्रचार फेरीत मोठ्या संख्येने जनता सहभागी होत आहे. 2 डोंगरेवाडी, मेसरीवाडी, काझीवाडी, ख्रिश्चनवाडा, हिरलेवाडी, शंकरवाडी, गाऊडवाडी, पिरावाडी, जामडुलवाडी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला प्रचार सुरू केला आहे. घरोघर प्रचारावर भर दिला आहे. या प्रचार दौऱ्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे प्रणया मंगेश टिमकर यांनी सांगितले. तर आचरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार प्रणया टिमकर यांच्यासह सर्व 13 सदस्य पदाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास मंगेश टिमकर यांनी व्यक्त केला.